शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे बघा, तुम्ही आता या जगातली एक वेगळीच आसामी आहे, आहे का नाही? मागाशी म्या म्हणलं तसं, तुम्ही जिथं हात लावताय तिथं सोनं होतंय. हे समज जे काय आहे ते जर मी माझ्या डोळ्याने बघितलं तर मग अख्ख्या जगाला ओरडून सांगायला मी मोकळा. काही गरज नाहीये, जेव्हा कळायचं असेल ना तेव्हा कळल. आमचं आम्हाला कळलं बास झालं. अहो तसं नाही वहिनी साहेब, सगळीकडे जर प्रसिद्ध झालं तर त्या भैरवनाथापेक्षा कंडसूर महाराज श्रेष्ठ ठरतील. आणि मग काय, तुमच्या मोर रांगाच लागतील दर्शनासाठी. असं म्हणता? मग काय करावं आम्ही? महाराज, माझ्या घरातल्या काही बसते त्याला एकदा हात लावा आणि त्या सोन्याचा करा. म्हणजे कसं, मी जगाला ओरडून सांगाय मोकळा. आणि माझा डाव साधाय बाई मोकळा. काय म्हणाला? काय काय नाही. अव म्हणजे मला असं म्हणायचं होतं, जेव्हा मी वाड्याच्या बाहेर होतो ना तेव्हा माझं डोळं एकदम चंद्रवणी पांढरं कटकटीत होत. तसं मी पाऊल वाड्यात टाकलं रे टाकलं, तसं एकदम पिवळं धमक. जिथं बघतोय तिकडं मला समीकडं सोनंच दिसतंय. आता मला माणसं बी सोन्याची दिसायला लागली. हे बघा, हे आता समोर जो माणूस उभा आहे ना तो बी मला सोन्याचाच दिसतोय. नावकार थोबाड बंग थट्टा नग थट्टा नाही महाराज. तुम्हीच बघा, ती माणूस आहे का सेवक आहे? सेवकच असणार. मी म्हटलं ना हो, तुमचा हात कोणीच धरायचा नाही. तुला बी सेवक करू का? का कशा भैया, नको 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 नको. जो तुम्हाला सेवक वाटतोय ना हो, तो माझा लेव काय वर्णसूर. नावाप्रमाणेच केले बघा, एकदम सोन्यानं मडवूनच टाकले. म्हणून म्हणतोय महाराज, हे माझ्या वस्तू जरा सोन्याच्या करा. आणि नाव काय म्हणलं तुम्ही ते? सुवर्ण सूर. महाराज, ते तुमचे सुपुत्र आहेत ना हो. वहिनी साहेब, हे हे बाबा म्हणजे आणि कसं काय झालंय? कसं झालं सांगू का? डोक्यावर हात ठेवू का तुमच्या? नाही नाही नग 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 महाराज, मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे तुमची कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. बर डोक्यावर हात ठेवू नका. तुम्ही आम्हाला मुद्दाम पिवचवताय ना व? महाराज, यासनी सोडू नका. तसं सुवर्ण सुराला सोन्याचा पुतळा केला ना व, तसं यासनी बी सोन्याचा पुतळा करा. सुवर्ण सूर घरी परतला आणि महाराजांचं प्रेम होतो गेलं आणि गेलंय मारायला मिठी. हा दिस आम्ही चिंतेत आणि त्यात तुम्ही त्यांची ठट्टा करताय वय. नाही 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 नाही. अहो महाराज, आता ह्यांच्या वस्तू सकट या नावी सोन्याचं करा. नाही नाही महाराज, महाराज माझी चूक झाली, मला माफ करा माफ करा माफ करा. काव करा आता थांबच, डोक्याच हात लावू नको महाराज. नको महाराज, इथे काय न्याय दिला पाहिजे ते मी सांगतो. आबा, तुला अपत्य किती आहेत? मला दोन तरुण मुलं आहेत. आणि नाना तुला? दोन, त्याच वयाचा एक पोरगी आणि एक पोरगा आहे. झालं तर मग आबा, तुमचा मुलगा आणि नाना तुमची मुलगी ह्या दोघांचंही लग्न करून टाका. म्हणजे दोघांच्याही घराण्याचा उद्धार होईल आणि धन घरातच राहील. इथे ही जी नवरी होणार आहे तिच्या परवानगी शिवाय सगळं होणार आहे का? नाही, असं नाही. नाना आबा, तुम्ही एकत्र बसा, बोला आणि जर ते दोघं तयार असतील तर ते धन दोन्ही कुटुंबात विभागून घ्या. मला हे मान्य नाही.
प्रधानजी काहीही म्हणत, पण मला याचा आनंद आहे की जिथे धनासाठी जीव घेतला जातो माणसं एकमेकांच्या विरोधात उभी राहतात, तिथे अशी माणसं आहेत की जे धनापेक्षा माणसाला महत्व देतात. मला ह्याचा आनंद आहे की माझ्या राज्यात अशी माणसं आहेत जे आपल्या हातातलं धन सुद्धा दुसऱ्याला देतात. वैनाथ, ह्या अशा प्रेमळ माणसांसाठी खूप काही करायचं आहे प्रधानजी. जोगेश्वरी, माझ्याशी एक शब्दही कोणी बोलायचं नाहीये. जया विजया, ह्या क्षणी मला कोणाशीही काहीही बोलायचं नाहीये. निघून जा, एकटीला राहू दे मला. जोगेश्वरी, अगं शांत हो, तू बस बरं आधी. नाही, बस म्हणते. नाही, बस म्हणते ना जोगेश्वरी, शांत हो बस. अगं पण जया, का म्हणून शांत राहायचं तिने, आणि यात तिची काय चूक? तेच आता तिचे कान भरणार आहेस का? काय, मी कान भरतीये तिचे? तिने कशाला कान भरवायला हवेत ग माझे? मला काही कळत नाही की काय. तसं नाही, म्हणजे तू जरा चुकीचं आहे असं म्हणत नाहीये, पण जाऊ दे ना, दे ना सोडून हा विषय. जाऊ दे काय? जाऊ दे म्हणजे मी केलेल्या न्यायाला काही अर्थ नाही का? अगं तेच तर म्हणणं आहे माझं. तुम्हालाही वाटतंय का कि मी चुकीचा न्याय दिला म्हणून? तसं नाही, आम्ही कुठं असं म्हणालो? मग तू मला शांत बसायला का सांगतेस? मी सांगते, तू रागवून पुन्हा नागिनीच्या रूपात येशील याचीच तिला भीती वाटतेय. बस भरत असेल तर काही बोलू नकोस ना. तिला मी शांत होऊ यासाठी म्हणते की तिला या गोष्टीचा त्रास होणार. तो होतोच आहे जया, होतोय मला त्रास, पण ह्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. अगं अगं असं नसेल. असच आहे जया, नाहीतर त्यांनी माझा निर्णय बदलला नसता. खर तर तू त्यांना ते तिथेच विचारायला हवं होतस. कशाला? आता देवांनी आणि हिने काय निर्णय घ्यायचा हे तू कशाला सांगतेस? तिला राग येईल असं काही बोलू नकोस हा. बरोबरच म्हणतीये विजया, काय चुकलं तिचं? मी ह्याचा सोक्ष मोक्ष तिथेच करायला हवा होता. छान, रागाच्या भरात बोलतेस म्हणून ठीक आहे. जोगेश्वरी एक सांग, नाग लोकात जर असं काही घडलं असतं, म्हणजे तू एखादा निर्णय घेतला असतास आणि महाराजांनी तो येऊन बदलला असता, तर मग तू काय म्हणाली असतीस त्यांना? इथली गोष्ट वेगळी होती जया, आणि इथली गोष्ट वेगळी आहे. आणि इथे मी स्वतःहून गेले नव्हते न्याय करायला. मला त्यांनी बोलवलं. का बोलवलं? कारण हे इथे नव्हते म्हणून. आणि म्हणून मी तिथे जाऊन न्याय केला. आणि जो देवांनी आल्यावर बदलला, पण त्यांनी जो न्याय दिला त्यांना सगळ्यांचं समाधान झालं ना? म्हणजे मी जो न्याय केला त्याने कोणाचंच समाधान नाही झालं का? अगं असं नाहीये. नाही, असंच आहे. जे आत्ता झालं ते सोडून दे, आणि तू शांतपणे एकदा देवांना जाऊन सांग तुला जे वाटतंय ते. ते तर मी सांगणारच आहे, कारण मला ह्यांचं वागणं आवडलं नाही. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आत्ताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.